नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 1 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आज 1 जानेवारी हा दिवस संपूर्ण जगात नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षाच्या सुरुवातीलाच जाणून घेऊ एक प्रेरणादायी विचार. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. सुरुवात करूया 1 जानेवारीच्या दिनविशेषांपासून. नववर्ष दिनासोबतच आज जागतिक शांतता दिन देखील आहे. 1 जानेवारी 2000 रोजी ई कॉमर्स, ईमेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रीनिच इलेक्ट्रॉनिक टाईम GET या आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेची सुरुवात झाली. 1 जानेवारी 1932 रोजी डॉक्टर नारायण परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. 1 जानेवारी 1919 रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अंमलात आला व देशात कायदे मंडळे स्थापन झाली. 1 जानेवारी 1899 रोजी क्युबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली. 1 जानेवारी 1883 रोजी पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना झाली. 1 जानेवारी 1943 रोजी रघुनाथ माशेलकर यांचा जन्म झाला. ते शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री व पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत. 1 जानेवारी 1936 रोजी राजा राजवाडे यांचा जन्म झाला. ते साहित्यिक होते. त्यांचा मृत्यू 21 जुलै 1997 रोजी झाला. 1 जानेवारी 1928 रोजी डॉक्टर मधुकर आष्टीकर यांचा जन्म झाला. ते लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 22 मे 1998 रोजी झाला. 1 जानेवारी 1975 रोजी शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा स्मृती दिन आहे. ते उद्योजक, साहित्यिक व चित्रकार होते. 1920 मध्ये त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातूनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. शवांकीय हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1891 रोजी झाला. 1 जानेवारी 1880 रोजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1 जानेवारी 1862 रोजी इंडियन पिनल कोड अस्तित्वात आले. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. आजच्याच दिवशी 1842 रोजी बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले. 90 वर्षांनंतर याच दिवशी डॉक्टर परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र देखील सुरू केले होते. 1 जानेवारी 1908 रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली. 1 जानेवारी 1900 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्र मेळाव्याची स्थापना केली. 1 जानेवारी 1808 रोजी USA मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली. 1756 मध्ये आजच्याच दिवशी निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले. 1 जानेवारी 1989 रोजी दिनकर साखरीकर यांची पुण्यतिथी असते. ते समाजवादी, विचारवंत व पत्रकार होते. 1 जानेवारी 1918 रोजी शांतीबाई दाणी यांचा जन्म झाला होता. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी देखील होत्या. त्यांचा मृत्यू 9 ऑगस्ट 2002 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1902 मध्ये कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म झाला. ते भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक होते. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1971 रोजी झाला. 1892 मध्ये आजच्याच दिवशी महादेव देसाई यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक होते. त्यांचा मृत्यू 15 ऑगस्ट 1942 रोजी झाला. 1662 मध्ये आजच्याच दिवशी बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 1720 रोजी झाला.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 1 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 8698 9898. धन्यवाद.